जुनं सुटले, अजून फ्रेश पण नाही झाले. तोपर्यंत आम्हाला कोणीतरी सरप्राईज दिलेला आहे. कोणी दिलेलं आहे मी तुम्हाला दाखवते, आणि बाळाला कोण भेटायला आलेलं आहे ते पण तुम्हाला दाखवते. तुम्ही त्या व्यक्तीला इथून मागे एखाद्या व्हिडिओ मध्ये बघितलंच असेल. तेल लावताना, हा तेल लावताना जो माझा हेअर ट्रिक संडे स्पेशल हेअर ट्रिक, त्याच्यामध्ये तुम्ही बघितलंय तिला. आणि एकदा ती हंडा घेऊन पाणी वाहत होती, ते पण होतं. माझ्या लक्षात राहतलं हुशारी मी. हा तर मग ती आलेली आहे बँगलोर वरून पिल्लूला भेटायला, कारण ती आल्या झाल्यापासून बेबी ती आलीच नव्हती. चला मग तुम्हाला दाखवते कोण आहे ती. काने हिला तुम्ही ओळखलंच असेल. आणि तो माझा संडे स्पेशल व्हिडिओ, तो पण खूप छान व्हायरल झालेला आहे पती. आणि तिने मस्त येऊन फोटोशूट पण केलं बाळासंग, छान छान फोटो पण काढले. रिचा माऊला दिसलं कोणी? रिचा माऊला दाराकडे बघत. तिकडे तुझी मीटिंग चालू आहे. मीटिंग चालू आहे ना माऊची पण देवा. मीटिंग चालू आहे माऊची मीटिंग. अजून आम्ही दोघं पण पारसे आहे. आणि तू केली का गांगोळ आता एवढ्या लांबून कुठं? सगळे पारसे तू इथं फोटो काढले ना आपण. बंद पावलं केलं. आणलंय दोघांना हे गिफ्ट काय, चला बघूया. मी अजून खोललंच नाही. मला वाटलं ह्याच्याकडे कपडे. हे असं आणलेलं आहे तिने माझ्यासाठी. छान आहे, खूप क्यूट आहे. आता पिल्लूला काय ते बघू. आणि पिल्लूला आणलेले आहे छोटे छोटे क्यूट क्यूट अशा बाळ्या. रांगोळ घातलं, झोपलाय. आणि मॅडम चालल्या. कुठं चालली? त्याला आंघोळ घालून दिलेली आहे. आता मॅडम पण चालली आमची. बाय बाय, ये लवकर परत. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाय. बघा ऑनलाईन चाललाय क्लासेस ओव्हर ना. ते मुस्कान गेली होती त्यानंतर इथं होता नंदी बैल, पण मी अजूनही पारशी होती. आणि मी आता फ्रेश होऊन एकदा धुणं धुवून घेते. इथं माझी वाट बघत होती सीमा धुणं धुण्यासाठी. बैला बाहेर घेतलंय आणि शिल्लूला बघत होती. ए बाबा कुठं केलतोय तू? अगं बाई इथं म्हणजे दोघांचं तर आमचं धुणं पण होईल. आणि काही नाही, पाण्याचा काही प्रॉब्लेम नाही अजून तरी, पण आम्ही सवय लावून घेतोय आधीच. चला मग एक धुणं धुवून घेतो. आज आम्ही बेबीचं फोटोशूट करणार आहे. म्हणजे 4 महिने झालेला आहे, 4 महिन्याचं फोटोशूट झालेलं आहे. तरी सुद्धा आम्ही इथं परत थ्रेडिंग 4 करणार आहोत. आणि सेम ड्रेस आम्हाला भेटलेला आहे. थोडं चेंज आहे पण इतकं काही नाही. त्याला हा ड्रेस घालणार आहे मी आणि त्याला इथे रेडी करणार आहे, कारण मला त्याला मुलगी जर असता तर कसा दिसला असता ते बघायचं आहे. त्यामुळे मी आता याचा मेकअप करून घेते आणि झटपट इथं फोटोशूट करून घेते. नंतर सीमाला बोलावणार आहे आमच्या दोघांचा फोटो काढायला. इथं छोटं छोटं क्लिप लावलेलं आहे. हे आमच्या घरीच बनवले जातात, त्यामुळं माझ्याकडे अवेलेबल असतातच मुलीचे. आणि मला आवडतात अजून सुद्धा लावायला. चला मग पिल्लूला मी एकदा रेडी करून घेते. कपडे काढून तो झाला आहे उघडा, कारण त्याला अजिबात सवय नाही कपड्यांची. त्यामुळे साधे कपडेच राहत नाही. थोडा टोचत होता म्हणून लगेच काढून ठेवलं. जाऊ दे, मी माझं एकटीचं फोटोशूट करून घेते. आता तर फोटोशूट होऊन गेलो होतं माझं सिंगलवालं. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओपर्यंत. बाय.